नमस्कार मित्रांनो मी अथर्व मी आज आपणाला आपल्या घरातील असणारे धागेदोरे किंवा बटणं किंवा इतर गोष्टी कशा पद्धतीने ठेवावीत याविषयी माहिती सांगणार आहे बऱ्याच वेळेस आपल्या घरातील धागेदोरे किंवा बटणं किंवा सुई हे इतरत्र पडलेले असतात त्यामुळे हे धागेदोरे हे वाया जातात किंवा सुया असणाऱ्या ह्या कोणाला तरी टोचण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण धागेदोरे हे एकत्र करून एका डब्यामध्ये ठेवावेत किंवा एका एखाद्या लाकडी बॉक्समध्येही ठेवले तरी थे चालू शकतात यामुळे आपणाला हवे त्या कलरचे दोरे एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे आपणाला ते केव्हाही सापडू शकतात शकतात व ते एकाच जागी असल्यामुळे आपण कुठे जरी ठेवले तरी ते वेळेवर आपणाला सापडतात हे महत्त्वाचे आहे त्यामुळे ते, ते एकाच जागी ठेवल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो धाकेदोरे हे बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी थे ठेवल्यामुळे ते कुठेतरी अडकून वाया जाऊ शकतात त्यामुळे ते, ते एका ठिकाणी थे ठेवले तर फायद्याचे आहे जसे की आपण पाहत आहात मी डब्यामध्ये ठेवलेले धागेदोरे आहेत व त्या ठिकाणी चेन रनर आहेत किंवा बटणं आहेत किंवा मणी आहेत किंवा एखादी मोठी सुई असावी या पद्धतीने वेगवेगळ्या डब्यांसाठी किंवा वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे डबे किंवा साहित्य हे असणे गरजेचे आहे त्यामुळे वेगवेगळे जर ठेवले तर आपल्याला हवे ते वेळेत सापडते आणि पाहिजे त्या डब्यांमध्ये पाहिजे ते आपण काढून आपला त्या आपण त्याचा उपयोग करू शकतो त्यामुळे प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळा डब्बा करणे गरजेचे आहे जसे की आपण पाहत आहात चेन रनरसाठी मी एखादा पुठ्ठ्याचा बॉक्स केला आहे व ज्या गोष्टी हाताला लागू शकतात किंवा टोचू शकतात अशा पद्धतीचे सुया किंवा मनी किंवा लोखंडी वस्तू किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या शक्यतो डब्यामध्ये ठेवाव्यात म्हणजे ते आपणाला वेळेत व्यवस्थित काढता येतात व ते आपणाला लागू शकत नाही व आपल्याला होऊ शकत नाही जसे की लहान मुलांनी जरी हा डबा घेतला तरी त्यांच्या हाताला सुया लागण्याची शक्यता कमी असते कारण हे डब्बे पारदर्शी शक्यतो असावेत त्यामुळे आपणाला आतमध्ये काय ठेवले आहे हे, हे दिसून येण्यास मदत होते सर्व डबे हे पारदर्शी शक्यतो असावेत म्हणजे आपणाला प्रत्येक डब्यामध्ये काय ठेवले आहे हे, हे वरूनच कळते आतमध्ये ओघडून बघण्याची आपणाला गरज भासत नाही धन्यवाद आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटे दाबा बेल आयकॉनची घंटे दाबल्यामुळे आंबे बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपणाला पाहता येतील त्यामुळे एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि आपणही हा उपाय करून बघा आपल्या घरातील कित्येक धागेदोरे किंवा सुया ह्या इतरत्र पडलेल्या असतात त्या आपण एकत्र ठेवू व आपणालाच त्याचा फायदा होईल त्यामुळे आपणही असा प्रयोग करावा व धागेदोरे हे आपणाला किंवा इतर गोष्टी वेळेत आणि एकाच ठिकाणी सापडण्यास मदत होईल आपणही हा प्रयोग करून पाहावा धन्यवाद